जयाचेनी आठवी शब्द सृष्टि अंगवे सारस्वत आठवे जिभे सिरे नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची हितेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थ्या महाराष्ट्राच्या दैदित्यमान संतांच्या परंपरेची कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मौली जगद्गुरु तुकाराम महाराज नामदेव राय नाथ महाराज समर्थ रामदास राष्ट्र संत तुकडोजी महाराज गाडगे बाबा आदि सकल संत परंपरेला अभिवादन करून ज्यांनी संतांची जीवन मूल्य समाजाच्या अंतरंगापर्यंत येऊन पोहोचविली आणि खऱ्या अर्थानं जनजागरण आणि प्रबोधन घडवलं अशा कीर्तनकारांना प्रवचनकारांना भराड्यांना गोंधळ्यांना वासुदेवांना खडक लक्ष्म्यांना पांगळ्यांना पिंगळ्यांना आंधळ्यांना शाहिरांना दांतांना प्रवासगिरांना व्यासपीठावर सर्व मान्यवरांना आणि श्यामच्याही गौरव सोहळ्यासाठी जमलेल्या समोरच्या सर्व जाणकार रसिकांना सर्वात प्रथम माझे मनपूर्वक अभिनंदन. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय प्राध्यापक दमाल निरांकर सर. व्यासपीठावर खूप मान्यवर मंडळी आहेत, माननीय भाई वैद्य आहेत, प्राध्यापक वीरेंद्र जोशी आहेत, प्रशांत मोरे आहेत, कवी वानखेडे आहेत आणि सगळ्यांच्या पाठीमागे असणारे श्री सदाफुले. आपल्याला आठवत असेल मी वाचण्यात माझ्या असं आलं होतं की आचार्य अत्तरने असं म्हटलं होतं विनोदाचं तत्वज्ञान सांगणारा अजून एक विद्यापीठ जन्माला यायचंय. कदाचित ते विद्यापीठ जन्माला आलं तर त्या विद्यापीठाचे पदसिद्ध कुलगुरू जर कोणी असतील तर ते प्राध्यापक दमा निराज व्यासपीठावर उभे. भाईंचं साने गुरुजीमुळे झालेले भाई आहेत. आम्ही भाईंचं अनेक वेळा मार्गदर्शन घेत असतो. माऊलींचे सुंदर होईल सूर्याच्या होण्या होईल हे की सूर्या सगळ्याची जाईये हे विकले पण साजे प्रभेसी जीवे. अरे सूर्य उगवला सूर्याच्या प्रभेने उगवावं आणि सूर्य मावळल्यावर मावळावं ही आनंदता त्या प्रभेला शोभावी तसं साने गुरुजींच्या विचाराने प्रभावित व्हावं त्या गुरुजींच्या विचाराची आनंदता बाळगावी हे विकले पण सुद्धा त्यांना शोभत असे भाई आज व्यासपीठावर आहेत. त्यांचं मी मला अभिनंदन करतो. प्रशांत मोरेने फार सुंदर शब्दामध्ये आईची कविता सादर केलेली आहे. मित्रांनो आज ज्यांना पुरस्कार दिला गेलेला आहे ते श्रीयुक्त औटीचे त्यांचं खूप योगायोग असा आहे की त्यांच्या वडिलांचा सत्कार माझ्यासाठी झाला होता. त्याही कार्यक्रमाला मी गेलेलो होतो. त्यांनीच मला चिठी पाठवली आणि आज त्यांचा आणि त्यांच्या मातृचा सत्कार माझ्या हस्ते होतोय. खरं म्हणजे त्यांचा सत्कार पुढे होणार झाला होता पण मी त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहतो याचा मला खूप आनंद आहे. त्यांच्या मातृसिंचा सत्कार होतोय आणि हा सत्कार होताना माझ्या मनामध्ये वेगळी भावना आहे. आणि माऊलींचे फार सुंदर उभी आहे. आता बालकाचे देवोटी जे देणे त्याप्रमाणे ते काय करणे तो सोहळा भोगणे जननी असे. एखादं लहान मुलं असतं त्या लहान मुलं आई नटवत असते त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालत असते त्याला छानपैकी दागिने घालत असते त्या मुलाला काही काही नसतं की मी कसा नटले माझ्या अंगावर केवढे दागिने हे सगळं घातल्यानंतर त्या मुलाला दृष्टी लागून म्हणून आई त्याला एक पीठ पण लावत असते. खरं म्हणजे त्या मुलाला कसं नटावं कळत नसतं त्याला कसं नटवायचं ही दृष्टी त्या आईलाच असते आणि मुलगा कसा नटलाय हे बघण्याची दृष्टी सुद्धा त्या माऊलीलाच असते. असा आपला मुलगा कर्तृत्वाने कसा नटलाय ही बघण्याची दृष्टी या श्यामच्या आईला इथे मिळाली या मी आदिवास. मित्रांनो व्यासपीठावर अनेक शिक्षकांना पुरस्कारित केले. सदा फुले आणि ही सगळी मंडळी हे पिंपरीमध्ये यशवंतराव प्रतिष्ठानच्या वतीने फार सुंदर सुंदर कार्यक्रम घेतात. याच्यामध्ये विनय जोशींसारखा ज्येष्ठ साहित्यिक असेल शिक्षक असतील उद्योगपती असतील गुणवंत मंडळी असतील हे सगळं पाहिल्यानं मला असं वाटतं कालिदासांनी फार सुंदर वर्णन केलं शूर्यते नच्या दृष्ट्यातून. म्हणजे एखाद्या वेळेला आपण एखाद्या झाडाला वेगवेगळ्या रंगाची
रंगाची फुलं आलेली पाहिजे असते. मग फार तर एखाद्या झाडाला वेगवेगळ्या रंगाची फुलं आपण पाहतो, पण एकाच फुलाला वेगवेगळ्या रंगाच्या पाकळ्या वेळेला आपण कधी पाहिले का? सूर्याचे नचत दृश्यते ऐकलंय पण पाहिलं नाही. आज मी असं एकाच प्रकारच्या फुलाला वेगवेगळ्या रंगाच्या पाकळ्या आलेले प्रफुल्लित फुल या पुरस्काराच्या रूपाने अनुभवतोय. एक शिक्षकाची पाकळी असेल, एखादी कर्तृत्वाची पाकळी असेल, एखादी कवीची पाकळी असेल, आणि वेगवेगळ्या रंगाच्या पाकळ्यातून एकच फुल व्यासपीठावर फुलतय असं एक वेगळा योग या निमित्तानं इथं घडतोय. मित्रांनो, साने गुरुजी आणि ज्ञानेश्वर माऊली माझी परमदैवत आहे. आणि दैवत काय याचं कारण असं आहे, मी नेहमी वाक्य वापरतो, ज्ञानेश्वर माऊलींनी महाराष्ट्राला ज्ञान साक्षर बनवलं तर साने गुरुजींनी महाराष्ट्राला भाव साक्षर बनवलं. ज्ञानाला भावनेची अवस्था जोड कशी असावी हे साने गुरुजींनी आम्हाला शिकवलं. आणि मला असं वाटतं की त्यातून जर कदाचित या महाराष्ट्रामध्ये साने गुरुजी, विनोबा आणि बाबासाहेब दांडेकर ही माणसं नसती तर आपला वेदांत घटपटामध्ये बंदिस्त राहिला असता, तो सामान्यांपर्यंत पोहोचला नसता. जेव्हा सामान्यांपर्यंत येणारी साने गुरुजी, साने गुरुजी काय सुंदरा विनोबाजीनं म्हटलं की अध्यात्माला आपण अध्यात्म म्हटलं की असं खूप वेगळं अवघड असं काहीतरी म्हणतो, पण विनोबाजी म्हटलं होतं अध्यात्म काही वेगळं नाहीये, हे संपूर्ण विश्व परमात्म्याने भरलेलं आहे आणि परमात्म्याने भरलेलं हे विश्व एक सुंदर पुस्तक आहे, ते पुस्तक वाचायला शिकणं याला अध्यात्म असं म्हणतात. आणि साने गुरुजीचं म्हणतात की अद्वैत कृतीमध्ये उतरणं म्हणजे समाजवाद आणि समाजवाद कृतीमध्ये आणणं म्हणजे अध्यात्म. म्हणजे किती सहजपणे अध्यात्मापासून समाज दर्शनापासून या सगळ्या मंडळींनी फारच वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे मला आठवतंय की साने गुरुजी असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये झाले, मुले म्हणून मुद्दाम सांगतो, एकदा आचार्य आचार्यांना साने गुरुजींना भेटायचं होतं पण साने गुरुजी काही भेटत नाही, पण गुरुजी पण संपवलेले आहेत म्हणतो आणखीन संपवले. खूप वेळा प्रयत्न केला पण गुरुजी काही भेटेना. एकदा असं पाहिलं की रेल्वेच्या डब्यामध्ये पुढच्या जगात साने गुरुजी बसले तर मागच्या जगात आचार्य तेव्हा आत्म्याने ठरवलं की आत्म्याच्या डब्यात जाऊन गुरुजींना भेटायचं. त्या डब्यामध्ये जेव्हा गेले तेव्हा गुरुजी अशी अंगू चोरून घ्यायला लागले, असं इकडे इकडे अंगू चोरून घ्यायला लागले, बोले नसे झाले. आता कसं बोलायचं मोठा प्रश्न पडला. आणि मग अशी गंमत झाली, आता तर भेट व्हायला पाहिजे म्हणून गुरुजींची म्हणून आत्मतले आचार्याचं कशी पुढच्या डब्यामध्ये पुढच्या स्टेशनमध्ये गाडी थांबली आणि गाडी थांबल्याबरोबर भरा 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 बरीच मुलं त्या डब्यामध्ये आली. आणि जेव्हा सगळी मुलं डब्यामध्ये आली तेव्हा त्या मुलांना पाहिल्यावर ते सारे मुली इतके खुंडे की अगदी मोकळेपणाने बोलायला लागले. तेव्हा आचार्याकडेंनी वाक्य वापरलंय माझ्या शेजारी मोहिताई होत्या, म्हणाल्या की इतक्या आपल्या गांधी सभागृहामध्ये एवढी माणसं जगू शकतात, एवढ्याला साने गुरुजींच्या नावावर कितीतरी मुलं आली, कितीतरी माणसं ते केवळ त्या गुरुजींच्या नावाने करून दिली. आणि जेव्हा ती सगळी मंडळी व्यासपीठावर त्या गुरुजींच्या रंगामध्ये जमली त्यानंतर आचार्याने असे खास फुलं वाकलेले, काही फुलं ही सूर्य विकासी असतात, सूर्य उमलल्यावर ती फुलं उमलत असतात, काही फुलं ही चंद्र विकासी असतात, चंद्र ओवल्यावर ती उमलतात, चंद्र मावळल्यावर ती मावळतात. तसं हे तरेवाई बाल विकासी फुल आहे, मुलं पाहायला लागली की ते फुल फुलायला लागतं, हसायला लागतं, डोळायला लागतं आणि गायला लागतं. मला वाटतं अशा सुंदरशा मुलांच्या सहवासामध्ये महापौरांच्या उपस्थितीमध्ये अनेक शिक्षकांचा साहित्यिकांच्या उपस्थितीमध्ये आपण सत्कार घडून आणला या सर्व शिक्षकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, हा जो भोसरी परिसर आहे या परिसरात त्यांनी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. मोहिनीताई दांडे महापौर यांचे सासरे जे आहेत तिथले दिंडीचे प्रमुख आहेत, वाद्यसंबंधचे प्रमुख आहेत. पंढरपूरच्या पांडुरंगला सामान्य माणसाला मिळावं म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. आणि सुदैवाने योग असा आहे की दादा पंढरपूरचे, निराजदास सर हे पंढरपूरचे, आणि पांडुरंगाचं उपोषण झालं तेव्हा दादाचे साक्षी होते. साने गुरुजीने उपोषण केलेलं होतं, आचार्याचं नवयुगचा अंग काढला होता, त्या अंगामध्ये तिथं पाणी फार सुंदर लेख लिहिलेला होता, त्या अंगात इतकं इतकं कौतुक झालं. त्यात एक अत्र्यांचं त्यात एक साने गुरुजींचं वाक्य आहे, हा पंढरपूरचा पांडुरंग काहीच बोलत नाही, सगळं हात ठेवून उभा आहे. तो साने गुरुजी म्हणणे हा पंढरपूरचा पांडुरंग हा बोलत नाही चालत नाही, मग हा महाराष्ट्राच्या जनशक्तीचा मुख्य अध्यक्ष आहे, न बोलता सगळं काही.
किंवा एकीकडे संस्कृती, एकीकडे समाज रचना सगळ्यातून सुंदरपैकी असं एक म्हणजे आकाशा एवढ्या विशाल अंतकरणातून प्रेमाचा वर्षाव करणारा आणि प्रेमधर्माचा असा संदेश देणारा प्रबोधक म्हणून सहानुभूतींकडे आपण पाहतो आणि म्हणून अशा संपूर्ण या कृतींच्या नावाने वर्षभर आपण वेगवेगळे कार्यक्रम इथं घडतोय. यशवंतराव चव्हाणांचं जन्म शताब्दीचं वर्ष आहे. साहेबांवर त्याचा मी दृष्टीने खूप छान बोललंय, पण मला सांगा महाराष्ट्र सुसंस्कृत बनवण्यासाठी काय तत्व काय म्हणजे असावे असतात. यशवंतराव चव्हाणांनी एक संहिता घालून दिली होती. राजकारण्यांनी जर ती संहिता वापरली असती तर मराठीबद्दल खूप अश्लीलता खूप अश्लीलतेची मनामध्ये आपोआप झाली असती. मी जेव्हा कारण आम्ही पहिला व्याख्यानाला गेलोय, विनोबाई चव्हाणच्या स्मारकामध्ये वाक्य लिहिले, मी गेल्यानंतर माझं स्मारक उभारायचा खटाटोप करू नका, ज्या पुस्तकांनी मला मोठं केलंय अशी छोटीशी जागा घ्या आणि ज्या पुस्तकांनी मला मोठं केलंय ती सगळी पुस्तकं त्या जागेमध्ये ठेवा, ही जगाला कळू द्या की या पुस्तकांनीच माणूस मोठा होत असतो. पुस्तकाला प्रयत्न करणारा माणूस. शरद पवारने आठवण काढली साहेबांनी त्यांची. शरद पवार जेव्हा ब्रिटनला गेले होते तेव्हा पार्लमेंटमध्ये चहा पिताना शेजारी ग्रस्त व्यक्ती ते ब्रिटनचे माजी पंतप्रधान होते आणि बोलायच्या अवतारा तरी का महाराष्ट्रातला माणूस आलायचा त्यांनी विचारलं आणि मग सांगितलं महाराष्ट्र तुम्ही यशवंतरावांना ओळखता का? हो मी त्यांचा तसा शिष्य त्यांची परंपरा मी चालवते. तेव्हा ते ब्रिटनचे माजी पंतप्रधान शरद पवारांना म्हणाले की यशवंतरावांची माझी खूप मैत्री आहे आणि ती मैत्री राजकारणातून झालेली नाहीये, आमची मैत्री पुस्तकातून झालेली नाही. जगामध्ये कुठलंही नवं पुस्तक आलं तुम्ही यशवंतरावांना सुचवतो, यशवंतरावांकडे नवीन कुठल्या पुस्तकाचे ते मला सुचवतात. आणि पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे, ते म्हणाले कुठलंही नवीन पुस्तक मी यशवंतरावांना सुचवलेलं असतं तेव्हा ते पुस्तक त्यांचं वाचून झालेलं असतं. किती उदाहरण पुस्तकावर प्रेम करणारा राजकारणी असेल. साहित्य संस्कृती म्हणजे ते शाळेमध्ये असताना त्यांचे पाठक नावाचे शिक्षक त्यांनी लक्ष्मण शास्त्री जोशींची भाषण ऐकायला लावली. महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या वेळेला 7 दिवस सचिनबाबांची भाषण ऐकली आणि 7 दिवस टिपणं काढली आणि त्यांनी लिहिले की 7 दिवसाची टिपणं मला संपूर्ण राजकारणामध्ये माझा सप्ताह बनून गेली. मी राजकारणाचे जगन घडत ती ऐकून झाली. खूप ऐकायला मिळावं असा सुसंस्कृत माणूस पुढे साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना झाली. आणि सुसंस्कृतपणा तर किती असावा. अलीकडच्या काळामध्ये राजकीय माणसं एकमेकांनी विरोधातून वावरताना एकमेकांच्या अंगावर जातात की काय. महापौराने क्षमा मागून सांगतो त्याला मी म्हणालो बरं वाटत नाही तुम्हाला त्या सभागृहात रोजच मारामाऱ्या भांडणं त्यापेक्षा साडेपोटी सारखा आल्हादकारक विचार मिराजदारांची सुंदरशी कथा बाहेरचे चांगले विचार म्हणजे काहीतरी वेगळं वातावरणात जात असेल. मित्रांनो, त्याला शरद पवार विरोधी पक्षनेते होते आणि मधोकंड त्यांनी रेल्वे बजेट मांडलं होतं. खरं म्हणजे बजेट मांडल्यानंतर पत्रकारांनी विरोधी पक्षनेत्याची प्रतिक्रिया घ्यायला जातो आणि बजेटमध्ये भाववाढ शिकवली होती. नेहमी तो असं लिहितो की फसव बजेट आहे, सामान्य माणसांच्या चित्र आहे वगैरे सगळ्या भूमिका लिहित असतो. पण ज्यावेळेला पत्रकार यशवंतराव चव्हाणांकडे गेले तेव्हा चव्हाण साहेबांनी सांगितलं पण मधुदंडावरांनी बजेट मांडलेलं आहे. खरं सांगू का म्हणजे या प्राप्त स्थितीमध्ये याच्यापेक्षा चांगला बजेट मांडता आलं नसतो. काँग्रेसच्या लोकांनी कपाळावर हात मारला. हा माणूस सत्ता झालेला आहे किंवा विरोधी पक्षाचा आहे, विरोधी पक्षाने विरोध करत असतो तेव्हा लोक म्हणतात तुम्ही असं काय म्हणताय. तेवढे खरं तेच सांगतोय, कुणाही माणसाला चांगलं बजेट मांडता आलं नसतं. राजकारणाचा विरोध असून त्या विरोधकांचा विरोध मावळून त्याच्यामध्ये सौंदर्य निर्माण करणं अशा वेगवेगळ्या भूमिकेतून जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक महाराष्ट्र वेगळा आदर्श त्यांच्या रूपात आपल्याला मिळतोय आणि त्यांच्या शताब्दीनिमित्त आपण हे सगळे कार्यक्रम घेतोय. राज्यात मिलिंद जोशींसारख्या माणसाला यशवंतरावांनी फार सुंदर वाक्य वापरलं होतं. त्यांनी कविता वाचून त्यांचे कवितेचे फार चाहते होते. चांगल्या कविता ऐकल्या की ते पुस्तक घेऊन जायचे आणि ते कविता म्हणायचे. त्यांनी एका मला वाटतं एका सुंदर कविता आप्पासाहेब दबरे लावली कवीची कविता वाचून मध्ये एका व्याख्यान वाचून दाखवली. वाटांनी स्पर्धा खेळावी, वाटांनी वाटा आणू नये. वाटांनी स्पर्धा खेळावी, वाटांनी वाटा आणू नये. एकमेकांना घेऊन वाटांनी क्षितिज मिळून टाकावं. मला वाटतं सगळ्यांच्या क्षितिजाला स्पर्श करणारा असा एक माणूस महाराष्ट्राला मिळाला. खूप वैभव समजावा लागेल. प्रचार दिलेली गोष्टी करायला शिकले. साहित्य परिषद माध्यमातून अनेक उपक्रम त्यांनी लाभवले. अनेक साहित्यिकांनी संवाद साधला. ते तसे लेखक सुंदर वक्ते आणि वक्त्याला बोलण्यासाठी काय असावं लागतं. अब्राहम लिंकनने खूप सुंदर भाषण पार्लमेंटमध्ये केले. इतकं छान भाषण 10 मिनिटं भाषण झालं.
पत्रकार म्हणाले काय सुंदर बोलला, किती वेळ तयारी केली, तर म्हणजे 15 दिवस तयारी करून दिला. लोक म्हणले अमेरिकेच्या अध्यक्षाला 10 मिनिटाच्या भाषणाला 15 दिवस तयारी. मग म्हणजे तुम्हाला आत्ता बोलायला आवडत, दोन पाच बोलतो म्हणजे न बोलता अगर वगैरे सरक पाहिल्यासारखं बोलायला काय भेट असते. पण जर बोलायचं असेल शुद्ध पद्धतीने म्हणजे अर्थ बोलाच म्हणून अर्थ बोलाची बात पाहिजे, अभिप्राय ते अभिप्रायात नेहमी भावाचा फुरवडा होत आहे मच्छीवरी किंवा शब्द बाहेर पडतात प्रत्येकाच्या मुखातून तेव्हा भावाचा फुलवडा फुलत असतो. असा फुलवडा यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या वक्तृत्वाने फुलवला अलीकडच्या काळामध्ये असे फार सुंदर वक्ते म्हणून दिलेले शिंदे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि वारंवार असे सुंदर उपक्रम इथे घेतले जातात. पिंपरीमध्ये सांस्कृतिक वातावरण तयार होत आहे आणि यातूनच चिंचवडची पिंपरीची सांस्कृतिक परंपरा उभी राहील. या परंपरेचे आपण शिलेदार होतात. कदाचित पुढे पिंपरीचा सांस्कृतिक इतिहास लिहायची वेळ आली आणि ते काम जर कदाचित माझ्याकडे आलं तर एक पाणी शंकराच्या प्रतिष्ठानसाठी राखून ठेवलेलं असेल. एवढं बोलतो, पुन्हा सर्वांचा अभिनंदन करतो. धन्यवाद.